बातमीपत्रात आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी आता बातम्या पाहू विस्तारानं सदर बाजारमध्ये राहणाऱ्या सुजित माने या व्यक्तीला पंडित जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्याबद्दल एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी उपशहर अभियंत्यांना निवेदन देऊन प्रकरणाचा निपटारा करावा अशी मागणी केली होती मात्र प्रमोद बराले आणि एम आय एमचे कार्यकर्ते यांच्यात निवेदन देतेवेळी वाद झाला होता काही कार्यकर्त्यांनी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना शिवगाळ केली होती आज एम आई एमचे कार्यकर्ते पुन्हा आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते आयुक्त नसल्यामुळे महापौरांना निवेदन देऊन येताना हर्षजित घाडगे समोर आले त्यावेळी पुन्हा काही कार्यकर्त्यांनी रागानं त्यांच्याकडे बघितलं त्यातून जोरदार वादावादी झाली यावेळी महापालिकेत असलेल्या जमावानं एम आय एमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहिद शेख यांना महापालिकेच्या आवारातच सोप दिला त्यामध्ये शेख जखमी झाले या प्रकारामुळे आज महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलं होतं सदर बाजार इथं राहणाऱ्या सुजित माने नामक रहिवाशाला पंडित जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही या प्रकरणी पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्राध्यापक शेख यांनी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा निपटारा करावा अशी मागणी केली होती आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी या प्रकरणाचा निपटारा आठ दिवसात करावा असा आदेश दिला होता मुदत संपल्यानंतर एम आय कार्यकर्ते घाटगे यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांची भेट झाली नाही शाहिद शेख यांनी घाटगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला त्यावेळी त्या दोघांमध्ये वादावादी आणि ही झाली होती आज पुन्हा शाहिद शेख आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेले होते पण आयुक्त नसल्यामुळं कार्यकर्त्यांनी महापौरांची भेट घेऊन निवेदन दिलं निवेदन देऊन परतत असताना सामुदायिक रजेवर असलेले उपशहर अभियंता हर्षजित घाटगे इतर अभियंत्यांसह महापौरांना भेटण्यासाठी येत होते महापौर कार्यालयाच्या दारातच घाटगे आणि एम आय एमचे कार्यकर्ते यांची समोरासमोर भेट झाली यावेळी शेख यांनी घाटगे यांच्याकडे रागानं बघितलं त्यामुळे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं शाहीद शेख अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यानं वाद अधिकच चिघळला यावेळी झालेल्या हाणामारीत जमावानं शेख यांना चांगला चोप दिला त्यामुळे शेख जखमी झाले त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले घटनेनंतर लगेचच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक जमा झाले झाल्या घटनेचा निषेध करून पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली कुणीही यावं आणि अधिकाऱ्यांना वाटेल तसं बोलावं वा शिवीगाळ करावी हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सर्व नगरसेवकांनी दिला त्यानंतर महापालिकेच्या अधिकारी आणि नगरसेवकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली सरकारी कामात अडथळा आणला असंही तक्रारीत नमूद केलंय संबंधित कार्यकर्त्यांनी त्यांना कालसुद्धा त्यांना फोनवरनं धमकावलेलं होतं आणि शिवीगाळ केलेली होती या बाबतीमध्ये पर आज सकाळी आम्ही दुसऱ्या महापौरांना एका दुसऱ्या कामा का कामानिमित्तानं निवेदन देण्यासाठी जात असताना सदरच्या कार्यकर्त्यांनी आमच्या डेपोडी इंजिनियरला अंगावर जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला व काहीतरी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे तर या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर पोलीस कंप्लेंट आम्ही देतो आहे नियमाप्रमाणे आणि ती कंप्लेंट देण्याची कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरीकडं एम आय एम प्राध्यापक शाहिद शेख यांच्या दाव्यानुसार महापालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित खाटके आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली सुद्धा काल आम्ही ज्यावेळी गुरुवारी गेलो त्यावेळी ते त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते त्यानंतर ते त्यांना फोन लावल्यानंतर आरेरावीची भाषा उद्धड भाषा शिष्टाचारही असंस्कृत भाषा त्यांनी ते जे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत त्या फोनमध्ये रेकॉर्डिंग केले त्यावेळी याच आवारातील म्हणजे अधिकारी जे जे होते त्यांनी माझ्यावर जीव घेण्या हल्ला केला किमान एक शंभर एक अधिकारी माझ्यावर तुटून पडलेले त्याच्यामध्ये हर्षदीत घाडगे आश्पा आजरेकर त्यानंतर राजू लाटकर आणि फुलारी यांनी पहिल्यांदा माझ्यावर हल्ला केला या घटनेनंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती आंदोलकांकडून काही वेळेला अतिरेक होतो कार्यकर्त्यांचा संयम तुटतो आणि अधिकाऱ्यांवर तोंडसूक घेतलं जातं त्यामुळं अधिकारी आणि कर्मचारी तणावात काम करत असतात मात्र त्यांचाही काही वेळेला संयम सुटू शकतो हेच आजच्या घटनेवरून स्पष्ट झालं